आपल्या आयांचं प्रेम ना काही सांगायलाच नको आई तुमची असू दे किंवा माझ्या असू दे त्यांचं प्रेम काय बदलणार आहे का सगळ्या मुलांच्या बाबतीत आईंचं प्रेम हे सेमच असतं आता माझ्या मम्मीचं कसं आहे माहिती आहे का मी माझ्या मम्मीच्या घरापासून म्हणजे एक ते दीड म्हणजे दोन किलोमीटर साधारण धरा एवढ्या अंतरावर मी राहते मम्मीच्या इथून आणि मी दिवसातून दोन ते तीन वेळा शाळेला ये जा ये जा असं तिथूनच करते पण आता त्याचा अर्थ असा नाही आहे की मम्मी मी सारखं सारखं मम्मीच्या घरी जाते वगैरे असं काही नाहीये मी जात नाही म्हणजे शक्यतो जात नाही तर एक दोन दिवस जरी झाले तरी माझी मम्मी लगेच मला फोन करते आणि मला म्हणते अगं भाज्या वगैरे तुझ्या घेऊन ठेवलेल्या आहेत आणि ते तेवढं जाताना घेऊन जा बरं काय असं म्हणून सांगते तुम्हाला सांगते मला जरा वेळ मिळत नाही कामातून म्हणून माझी मम्मी तिला स्वतः वैयक्तिक इतकं काम असतं तरी देखील मला प्रत्येक भाजी ही निवडून साफ करून मग देते अक्षरशः लसूण देखील सोलून देते आता इथे मी लसूण दाखवलेलं नाही पण लसूण देखील देते कशा असतात ना आपल्या आया